अंजनगाव बारी येथील शेतकऱ्याने 2020-2021 मध्ये पीक विमा देणाऱ्या इफको टोकिया या कंपनी मार्फत पीक विमा मिळण्यासाठी केस करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली, परंतु गत 10 महिन्यापासून कंपनीकडून त्या शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे, त्यामुळे शेतकरी दिलीप गुलालकारे हे आर्थिक संकटात सापडले आहे. कंपनी प्रतिनिधीकडून शेतकरी दिलीप गुलालकारे यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली असून पंचामध्ये नुकसान झालेल्या सोयाबीन व तूर या पिकांचे फोटो कंपनीला पाठविण्यात आले. ही सर्व प्रक्रिया कंपनीने पार पाडली असता गुलालकारे यांना पीक विमा लवकरच दिला जाईल याची शाश्वतीही देण्यात आली. मात्र नुकसान झालेल्या पिकांचे पैसे मात्र अद्यापही न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.